नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्ला तर मी आज तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा शिळ्या भाकरीचा भन्नाट नाश्ता घेऊन आलेला आहे तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की ताई प्रत्येक वेळी काहीतरी अगदी युनिक रेसिपी घेऊन येते कारण तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट्स मला खूप आवडतात आणि तुम्ही सगळ्यांनी केलेल्या कमेंटमुळे मला खरंतर एवढं प्रोत्साहन मिळतं की अशा छान छान आणि नवनवीन युनिक रेसिपी मी घेऊन येत असते तर पुन्हा एकदा माझ्याकडे दोन शिळ्या भाकरी उरल्या होत्या तर मागच्या वेळी तुम्हाला शिळ्या भाकरीची मस्तपैकी चिवडा दाखवला होता तो तुम्हाला सर्वांना खूप म्हणजे खूप आवडला होता पण आज मी तुम्हाला काहीतरी वेगवेगळीच चटपटीत आणि अगदी सगळ्यांना आवडेल असा नाश्ता दाखवते तर ही भाकरी छान अशी मी बारीक बारीक मोडून घेतली ही मोडताना अगदी खूप बारीक नाही करायची आणि खूपच मोठी नाही ठेवायची तर अशा पद्धतीने मी बारीक बारीक करून घेतलेली आहे तर बघा हा सगळा जो भाकरीचा जो मी चुरा करून घेत आहे तो अशा पद्धतीनं चुरा करून घ्यायचा आजची रेसिपी थोडीशी युनिक आहे तुम्हाला सर्वांना ती रेसिपी आवडणार अशी मला खात्री आहे हा त्यासाठी इथे मी गॅसवरती एक मोठी कढई ठेवली आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालते ह्या रेसिपीला देखील खूप जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलामध्ये ही तेला रेसिपी बनते तेल छान कडक तापल्यानंतर मी एक चमचा मोहरी घातलेत मोहरी छान तडतडले किंवा एक चमचा जिरे घालायचे जिरे मोरी छान तडतडले की गॅस थोडासा मीडियम करायचा आणि त्यामध्ये आपण कडीपत्त्याची एक चार ते पाच पाने घालून घ्यायची त्यानंतर आता आपण त्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा घालूयात आता हा कांदा आपण छान असा गुलाबी रंग येई तोपर्यंत परतवून घ्यायचा तुमच्याकडे पण जर अशा काही युनिक रेसिपीज असतील मला सांगत चला माझ्या नाणा एवढीच भर पडेल मी त्या रेसिपी नक्कीच माझ्या चॅनलवर दाखवत जाईल कांदा छान गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये आता मी एक चमचा इतकी आमची कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं ला आहे हे लाल तिखट म्हणजे आमचा कोल्हापुरी कांदा लसून आहे त्यामध्ये लगेचच मी दोन कप इतक पाणी घातले आपण कांदा लसून चटणी घातल्या घातल्या लगेचच पाणी घालायचं म्हणजे चटणी जळत नाही आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं इतकं मीठ घालूयात आणि ह्या पाण्याला छान अशी उखळी काढून घ्यायची तर आता बघा पाण्याला छान अशी उखळी आलेली आहे तर गॅस आता अगदी मिडियम करायचा आणि मगाशी आपण ज्या भाकरी मोडून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाकरी आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या माझ्या रेसिपी थोड्याशा युनिक आणि वेगळ्या असतात तुम्हाला सर्वांना त्या आवडतात म्हणूनच मला उत्साह येतो असे छान छान आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करत चला आणि छान छान कमेंट करत चला जर तुम्ही माझ्या व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा तर ह्या सगळ्या भाकऱ्या घातल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि याला छान अशी उखळी काढून घ्यायची तर बघा भाकरी साधारणपणे उखळील्यानंतर छान अशी शिजली जाते आणि थोडासा घट्टसरपणा येतो गॅस बंद करायचा आणि त्या भरपूर भर वरतून भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं ही गरमागरम आपण भाकरीचा चाट किंवा भाकरीचा रगडा म्हणून देखील खाऊ शकता आम्ही तर ह्याला मस्तपैकी आमटीतली भाकरी म्हणतो आम्हाला खूप आवडते पण लहान मुलांना आमटीतली भाकरी म्हणले की खायला नको असतं म्हणून आम्ही मस्तपैकी असा भाकरीचा रगडा म्हणतो आणि त्यामुळे मुलांना तो, तो खूप आवडतो तो सर्व कसा करायचा हा रगडा मस्तपैकी एका बाउलमध्ये घ्यायचा त्याच्यावरती भरपूर सारा कच्चा कांदा घालायचा थोडीशी बारीक शेव घालायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून अर्ध्या सोबत हा भाकरीचा रगडा शेअर करायचा खूप म्हणजे खूप अपलातून आणि खूप भंडाट लागते त्याबरोबर तो हेल्दी देखील लागतो आणि त्याबरोबर आपल्या मस्त पिकेशार शिळ्या राहिलेल्या भाकरा देखील संपतात माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल ला करा धन्यवाद